नमस्कार। नगर प्राथमिक शिक्षण समिति सूरत संचालित मराठी शाळा आपले हार्दिक स्वागत करीत आहे। जय जय गरीब गुजरात विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न पाचवा पाहूया, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय बेरीज करा। तर आपण सगळ्यात अगोदर बेरीजच्या स्वरूपात पद लिहून घेऊ। तर पहा, पी या ठिकाणी पी वजा क्यू, या ठिकाणी स्वल्पविराम दिलाय म्हणजे अधिक, क्यू क्यू वजा आर आणि आहे म्हणजे काय अधिक, बेरीजचं चिन्ह त्या ठिकाणी आर कंसात आर वजा पी याप्रमाणे। आता गुणाकार आपण ज्याप्रमाणे करतो, कंसाच्या बाहेर पी दिलेला आहे, हा पी दोघं पदांना गुणेल, पी गुणिला पी, पी चा काय होईल वर्ग, बरोबर, एक पी चा वर्ग। वजाबाकीचे चिन्ह आहे वजाबाकी पी क्यू, पी गुणिला क्यू पी क्यू, नंतर आहे अधिक, अधिकचे चिन्ह क्यू गुणिला क्यू, क्यू चा वर्ग, वजाबाकीचे चिन्ह आहे क्यू गुणिला आर क्यू आर, नंतर अधिकचे चिन्ह आर गुणिला आर आर चा वर्ग, आर नंतर या ठिकाणी दिलेला आहे वजा आर गुणिला पी आर पी। आता या ठिकाणी आपल्याला जे वर्ग वर्ग पद दिसत आहे, तर ते वर्ग वर्ग पद आपण जवळ आणूया, म्हणजे त्या ठिकाणी आपण लिहिणार पी चा वर्ग अधिक क्यू चा वर्ग अधिक आर चा वर्ग, नंतर बाकीचे पद लिहू वजा पी क्यू वजा क्यू आर वजा आर पी, हे झालं याचं उत्तर, बरोबर। आता पुढचं, पुढचं पण त्याच पद्धतीचं आहे, फक्त आपल्याला पहिल्यामध्ये दिलं आहे दोन एक्स, मग दोन एक्स आता हे जे आहे पहिले आपण बेरीजच्या स्वरूपात लिहून घेऊ, दोन एक्स कंसात झेड वजा एक्स वजा वाय आणि चिन्ह दिलंय अधिक, लिहू दोन वाय कंसात झेड वजा वाय वजा एक्स याप्रमाणे गुणाकार करूया। आता हा दोन एक्स प्रत्येक पदाला गुणेल, बरोबर, पहिल्याला झेडला गुणेल, म्हणजे दोन एक्स झेड वजा दोन एक्स एक्सला गुणेल, म्हणजे दोन एक्सचा काय होईल वर्ग होईल, एक्स एक्स एक्सचा वर्ग वजा दोन एक्स वायला गुणेल, म्हणजे दोन एक्स वाय, हे झालं पहिल्या कंसाचं जे सरळ रूप आपण दिलं। पुढे आहे अधिकचे चिन्ह, आता दोन वाय झेडला गुणेल, मग या ठिकाणी येईल दोन वाय झेड वजा दोन वायचा वर्ग, कारण की हा वाय आणि हा वाय या दोघांचा काय होईल वर्ग, वजा दोन याला गुणेल दोन नंतर हा एक्स वाय। आता याच्यामध्ये आपल्याला जे जे वर्ग असलेलं पद आहे ते पुढे घेऊन घेऊ, बरोबर, याप्रमाणे वर्ग असलेलं पद, मग ऋण दोन एक्सचा वर्ग ऋण दोन वायचा वर्ग हे आपण पुढे घेतलं। आता त्याच्यानंतर आपल्याला दिलं आहे या ठिकाणी हा धन आहे, तर आपण लिहिणार धन दोन एक्स झेड नंतर ऋण दोन एक्स वाय धन दोन वाय झेड ऋण दोन एक्स वाय। मग याच्यामध्ये कोणतं सजातीय पद दिसतंय का, तर आपण पाहिलं की ऋण दोन एक्स वाय ऋण दोन एक्स वाय, बरोबर, हे सजातीय पद आहे एक्स वाय एक्स आपण एक्स वाय, मग हे सजातीय पद आहे, मग त्याचं आपण हे करू की ऋण दोन एक्स वाय ऋण दोन एक्स वाय म्हणजे ऋण चार एक्स वाय, मग एक ते पडून पण करू शकतो आणि डायरेक्ट पण करू शकतो। मग डायरेक्ट करायचं असेल तर कसं लिहिणार, आपण वर्ग असलेलं पद लिहिलं तर नंतर ऋण चार एक्स वाय ह्या दोघांचं या ठिकाणी काय होईल बेरीज, कारण की दोघं सजातीय पद आहेत। मग नंतर उरलेले पद लिहून घेऊ दोन एक्स वाय झेड आणि ऋण दोन एक्स वाय, हे मागे पुढे झालं तर काही हरकत नाही, बरोबर, याप्रमाणे हे तुमचं उत्तर म्हटलं जाईल।
उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या। आता आपण सी नंबरचं उदाहरण याच्यानंतर पाहू, हे लिहून घ्यायचं। गणित विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर सर्च करा फ्यूचर एज्युकेशन किंवा दीपक सोनवणे सर, आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तीन नंबरचं उदाहरण पाहू ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितले वजाबाकी करा। तर वजाबाकीमध्ये कोणता नवीन नियम त्या ठिकाणी लागतो ते आपण समजून घेऊ। लक्षात घ्या, पहिले आपण वजाबाकीमध्ये उदाहरण लिहून घेऊ। 4l (10n - 3m) - 2l (l - 4m - 5n) याप्रमाणे ज्या ठिकाणी आपल्याला मधून वजा करायला सांगितलं त्या ठिकाणी आपण कोणतं चिन्ह देणार? वजाबाकीचं चिन्ह देणार। आता याचा मध्ये आपल्याला जे नियम माहिती आहे की पहिलं पद प्रत्येक पदाला गुणेल त्याप्रमाणे आपण गुणाकार करू। 4 × 10 = 40 एन एल बरोबर, एल एन लिहिलं तरी चालेल, मागे पुढे झालं तरी काही हरकत नाही। वजाचे चिन्ह जे असते तसा 4 × 12 = (mL) अधिकचे चिन्ह आहे 4 × 8 (l × l) म्हणजे l² या ठिकाणी हे पहिलं जे कंस होतं ते आपण पूर्ण झालं। आता याच्यामध्ये दुसरा कंस सोडवताना लक्षात घ्यायचं आहे की वजाबाकीचं चिन्ह आलेलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण जो गुणाकार करतोय ते देताना आपण थोडी काळजी ठेवायची बरोबर। मग काळजी ठेवत असताना हा या ठिकाणी धन आहे बरोबर, तर ऋण उत्तर येईल ऋण 3l² l² हा 3l (l)/l तर 3l² म्हणजे ऋण। आता हा ऋण आहे, हा ऋण पहिले ऋण ऋण काय होईल धन, मग 3 × 12 (mL) नंतर आता हा धन आहे तर काय होईल ऋण 3 × 5 = 15 (n) हा एन आणि हा एल ज्याप्रमाणे बरोबर, जे धन होतं ते ऋण झालं, जे ऋण होतं ते धन झालं बरोबर, धन ऋण ऋण धन, म्हणजे हा एवढा बदल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। आता पाहायचं की सजातीय पद आहे का, मग पहिले आपण वर्ग असलेलं पद लिहू बरोबर, 8l² - 3π बरोबर। या ठिकाणी हे सजातीय पद आहे, मग आपण या ठिकाणी डायरेक्ट पण करू शकतो की 8l² मधून 3l² गेला म्हणजे किती राहिला 5l² नंतर पुढे आपण आता धन 40 (nL) याचं पद आहे का (nL)? (nL) या ठिकाणी सजाती पद, मग आपण लिहिणार 15 (nL) सजाती पद। पुढचं आहे ऋण 12 (mL) (mL) आहे का, इथं आहे धन 12 (mL) बरोबर। अमुक क्रिया तुम्हाला इथं सापडल्या तर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता, नाही तर खालच्या स्टेपमध्ये सुद्धा ते क्रिया केल्या तरी चालेल। 5l² = 40 × 15 गेला म्हणजे त्या ठिकाणी 25 (+25nL) (+12, + 12) दोघ गेले म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर येईल 5l² + 25nL। आता आपण डी उदाहरण पाहूया, याच्यामध्ये सुद्धा आपण त्याचप्रमाणे पहिले वजाबाकीमध्ये लिहू 4c (c) = लिहू (+a, + b, + c) याच्यामधून आपल्याला हे इकडचं पद वजा करायचंय, म्हणजे आपण
वजा लिहायचं, मोठ्या कंसात द्यायचं त्याला 3A, कंसात ए अधिक बी अधिक सी, नंतर वजा 2B, कंसात ए वजा बी अधिक सी, याप्रमाणे मोठा कंस पूर्ण। आता मोठा कंस का दिला, कारण की या ठिकाणी डबल पद आलेले आहे दोन, आणि त्या पूर्ण पदाला ती वजाबाकी मध्ये आहे। अमुक विद्यार्थी इथं वजा देऊन देतील आणि पूर्ण करतील, तसं करायचं नाही, बरोबर। पूर्ण पदाला कंसात टाकायचं ज्याच्यामधून वजा करायचं असेल ते। चला आता आपण सरळ रूप देऊ, 4C a गुणेल म्हणजे 4 ac कसा ऋण, नंतर अधिक 4 cb ला गुणेल म्हणजे 4 bc, अधिक 4 cc ला गुणेल म्हणजे 4 c चा काय होईल वर्ग। आता वजाबाकीचे चिन्ह कंसात लिहू, हे पद याला गुणेल 3 a चा काय होईल वर्ग, बी ला गुणेल अधिक 3 ab, हा 3 c ला गुणेल 3 ac, बरोबर। याप्रमाणे त्या ठिकाणी गुणलं। आता वजा 2 b याला गुणेल, याच्या अगोदर आपण या ठिकाणी पाहिलं की वजा चिन्ह असेल आणि ते तिकडच्या पदाला गुणत असेल तर चिन्ह बदलतात, म्हणजे आता हे धन आहे तर आता काय होईल ऋण, 2 ab, आता ऋण आहे काय होईल धन 2, आता इथं पण बी इकडे पण बी म्हणजे बी चा काय होईल वर्ग, आता हे धन आहे काय होईल ऋण 2 bc, मोठा कंस पूर्ण। आता या ठिकाणी कोणतं सजातीय पद आहे का, नाही, म्हणजे आपण पहिल्यामध्ये लिहिणार अधिक 4 c चा वर्ग, वर्ग असलेलं पद पुढे, वजा 4 ac अधिक 4 bc, बरोबर, रांगेप्रमाणे, तर वर्ग असलेलं पद पुढे। आता याच्यामध्ये काही सजातीय पद आहेत का ते शोधू आपण, जसे a चा वर्ग आहे इथं आहे का कुठे, नाही, 3 ab आहे का, 3 ab इथं आहे, ab म्हणजे यांची जोड, ac आहे का, नाही इथं bc, बरोबर। मग याप्रमाणे त्या ठिकाणी फक्त आपल्याला दोन जोड्या भेटल्या, मग आपण त्या ठिकाणी कंसात लिहू 3 a चा वर्ग। आता हे दोघं हे धन आहे हे ऋण आहे, याच्यात 3 मधून 2 ab गेला म्हणजे किती राहिला 1 ab, म्हणजे तो धन ab, बरोबर। इथंच आपण त्याचं उत्तर लिहिलं, अधिक 3 ac, बरोबर, नंतर अधिक 2 b चा वर्ग वजा 2 bc। आता एवढं झाल्यानंतर आता कंसाच्या बाहेर आपल्याला वजा चिन्ह दिसतंय, मग हे वजा चिन्ह याच्यावर परिणाम करेल, मग हे पहिलं पद जसं तसं 4 bc, आता हे धन आहे आता काय होऊन जाईल ऋण, बरोबर, लक्षात घ्या, हे धन आहे काय होऊन जाईल ऋण, धन आहे काय होईल ऋण ac, धन आहे काय होईल ऋण, ऋण आहे काय होईल धन, बरोबर, कंस निघून गेला। आता हे निघाल्यानंतर आता आपल्याला पाहायचंय की वर्ग वर्ग असलेलं पद आपण जवळ आणू, मग 4 c चा वर्ग, नंतर याचं काय आहे पूर्ण 3 a चा वर्ग, नंतर याचा आहे ऋण 2 b चा वर्ग, याच्यामध्ये कोणतेही सजातीय पद नाही। पुढचं ऋण 4 ac, अजून ac असलेलं पद आहे का, इथं आहे ऋण 3 ac, याप्रमाणे याचे सजाती पद ची जोडी झाली। नंतर अधिक 4 bc, बरोबर, bc आहे का अजून, या ठिकाणी आहे अधिक 2 bc, आता कोणतं पद बाकी राहिलं ऋण ab। चला आता जे सजातीय पद आहेत तर त्यांचं क्रिया हे करून घेऊ, 4 c चा वर्ग वजा 3 a चा वर्ग वजा 2 b चा वर्ग, इथं पण ऋण आहे इथं पण ऋण आहे, म्हणजे काय होईल दोघांची बेरीज ऋण 7 ac,
हे पण दोघं धन आहे, म्हणजे दोघांची बेरीज 4 आणि 2, बरोबर 4 आणि 2 किती झाले, 6 BC ऋण AB। आता हे जे पद आहे याला क्रमाने मांडून ठेवू, म्हणजे ए असलेलं पद पुढे ऋण 3 A चा वर्ग वजा 2 B चा वर्ग अधिक हा धन आहे 4 C चा वर्ग। आता हे जे वर्ग वर्ग असलेलं पद आहे ते हे केलं, नंतर काय होईल वजा AB, नंतर अधिक 6 BC वजा 7 AC, AB BC AC, हे झालं याचं उत्तर, बरोबर। तर याप्रमाणे थोडं मोठं आहे उदाहरण, परंतु आपण व्यवस्थित काळजी घेऊन ते उत्तर उदाहरण केलं तर ते उत्तर आपल्याला व्यवस्थित मिळेल, बरोबर। लिहून घ्या, या ठिकाणी आपला स्वाध्याय 9.3 पूर्ण झालेला आहे। आभार।